आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 500 रुपयाच्या नोटा नकली, शमनेवाडी स्टेट बँकेच्या ATM मधील प्रकार, उच्चस्तरीय चौकशीची मागणी. बुधवार 24 जानेवारी रोजी चिकोडी तालुक्यातील शमनेवाडी बसस्थानकासमोर नकली नोटांचा एक मोठा प्रकार उघडकीस आला आहे. अतिशय धक्कादायक बातमी चिकोडी तालुक्यातील बेडखेळ जवळच्या शमनेवाडीच्या बसस्थानकाच्या शेजारी भारतीय स्टेट बँकेचे ATM मध्ये घडली. या ATM मधून 500 रुपयाच्या नकली नोटा एका विद्यार्थ्याला मिळाले आहेत. नमस्कार, मैं डॉक्टर अभिषेक मिश्रा, बेडखेहाल मेडिकल कॉलेज, आजाद वेशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज का छात्र हूँ. और मैं यहाँ का जो है तालुका चिकोड़ी, डिस्ट्रिक्ट बेलगाम, स्टेट कर्नाटका, सामनेवाड़ी ब्रांच SBI में मैंने ATM से पैसे निकाला, जो कि ये 500 रुपये की नकली नोट निकली. और जब हम वहाँ बैंक मैनेजर से कॉन्टेक्ट किया तो बैंक मैनेजर ने सीधे मना कर दिया कि ये हमारे जो है बैंक ATM का है ही नहीं, हम सारे ATM को कलेक्ट करके, पैसे को कलेक्ट करके रखते हैं और उसके बाद जो है ये हमारे ATM का है ही नहीं. जब मैंने कहा CCTV चेक कर लो, तब भी हमारे उस पर जो है बातों पे ध्यान नहीं दिया गया. आप इसको ज़्यादा से ज़्यादा शेयर करें ताकि ये चीज़, हम चाहते हैं हम बाहरी हमारे साथ ना हो, ये चीज़ किसी और के साथ हो सकता है, तो इसीलिए हम चाहते हैं कि जो है इस ATM पे कार्रवाई की जाए. बुधवारी 4 वाजता एका विद्यार्थ्याला ही घटना समजली. आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल महाविद्यालय येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी डॉक्टर अभिषेक मिश्रा शमनेवाडीच्या स्टेट बँकेच्या ATM मध्ये गेला आणि त्याने रक्कम काढली आणि ही रक्कम तो उत्तर प्रदेशातील त्याच्या मित्राच्या खात्यावर याच बँकेत जमा करण्यासाठी गेला. मात्र 500 रुपयाची नोट बनावट असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे या विद्यार्थ्यानं बँकेच्या व्यवस्थापनेकडे तक्रार केली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. उलट त्याला चुकीची उत्तरं देण्यात आली होती. स्थानिक ग्रामस्थांनी CCTV फुटेज तपासण्याचा आग्रह धरला, मात्र तो आग्रह व्यवस्थापकांनी फेटाळून लावला. पत्रकारांनी व्यवस्थापनेकडे असाच आग्रह धरला. दरम्यान वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना आंदोलन करण्याच्या शक्यतेत असून बँक व्यवस्थापनेबद्दल स्थानिक ग्राहक संतापाची लाट उसळली आहे. महानकर न्यूजसाठी शमनेवाडीहून कृष्णा आरगे.